पण चांगलं सांगू नाही पेलवत नाही का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध होय बाप काळ नाग नामा अरे सावध होय माळ घाल गण लाव देवकर धरम कर 3000 रुपये पगार असणाऱ्या माणसानं महिन्यातून किमान 300 रुपये तरी दान धर्म केला पाहिजे जर त्यानं दान धर्म केला नाही तर तेवढं त्याच्या डॉक्टरचं बिल झालं महिन्याचं मग काही माणसं म्हणता ना ह्या महिन्यात 1000 रुपये दवाखाना गेला वसूल झालं देव ध्यानात ठेवा रोग कधी गरिबाच्या घरी येत नाही 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 रोग सुद्धा परिस्थिती पाहून येत असतो तो गरिबाच्या घरी येऊन इज्जत घालायला मोकळा नाही तो श्रीमंताच्याच घरात येणार ज्या घरात फ्रीज मधली सफरचंदी तिसऱ्या सिटीतला भात आला गरीबाच्या घरी आता शेतकऱ्याच्या घरी का आला रोगीन शेतकरी बुकीत कांदा फुडीत फक्त टरपाल सापडत ते चांगलं गांजा प्यायलं तर बैल बसित त्याच्याशी का आला थंडीत आप डोकलाईन आमच्या शेतकऱ्याच्या बाईला रोग राग नाही कधी 3-3 वाजे घासाची कापी ती 4-4 पोरांचा डबा खरीदी काय नाही हो तिला रोग नाही राग नाही सनासन 10-10 लिटर दूध काढी ती 3-3 वाजे घासाची कापी ती बादली बादली धुन धुती 10-10 पोरांचा स्वयंपाक करती वाय नाही तोय नाही बाप कान फटीन मारा फुसफुस करती तरी 1.5 भाकर खाती फुरफुर करती तरी धनाधन भाकर खाती रुसून जरी गेली गायवाच्या टायमाला हजर आमची शेतकरी बायको दिवस भर जरी रुसून गेली गाया धुवायला येणारच तिले जळलं का मग त्याचं ऐकून दुधाचं नुकसान करता का येणार ते ध्यानात ठेवा आमची शेतकरीची बाई आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शेतकऱ्याचा 99% परपंच बाई सांभाळते बिचारीच्या कष्टाला सीमा नाही सीमा नाही तिच्या कष्टाला तिला कधी ताजी भाकरी नाही कधी सुंदर जेवण नाही कधी आराम नाही बिचारीच करू जाणार ती शेतकऱ्याची बाई कष्टच करती वरून परमार्थ करती नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही पण कधी हरिपाठ करणार नाही काय रोग हे तिला घरात आणि कवडीचं काम नाही काही गाडामोडीत नाही द्यावं टिफिन दिती पोराला टिफिन टिफिन कळा तुम्हाला त्याच्यात अर्धीच चपाती एक बटाट्याची फोड उंदीर काय जोगायचा नाही पण पाठ बसून बाई बोमलं ती डबा करायचा आहे डबा करायचा आहे डबा करायचा आहे डबा मग तू का गाव जीव घालती काय करती काय नक्की का सप्तेची पंगत येतो डबा करायचा आहे डबा करायचा यार काय बोबाट आहे ते नवरा येड उठत आहे बी त्याचं तेच हिटर लावित त्याची तेच अंडरपॅन पिळीत गेलं का मानले कोण डबा करायचा आहे डबा करायचा नुसता बुवा बाटा 2:30 वाजल्यापासून बोंबलं ती स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे जेव्हा आहे माणसं 2:30च 2 फुल एक हाप स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा आहे थोबडा पुढं तांदूळ वाट थोबडा पुढं टीव्ही खडे तांदळात तांदूळ टीव्ही दामिनी संपी पोत उठत नाही अरे काय लाबाडे मस्तपैकी राहायचं चांगलं भजन बिजन करायचं पोरला आपली घरं सुद्धा घरं नाही राहिली थिएटर झाली थिएटर पोरांना काही कळत नाही काय नाही काही नाही हो काहीच कळत नाही पोर रवी आहेत म्हणून आहेत आणि झाल्यात म्हणून सांभाळायची आणि आहेत आपली म्हणून ठुल्यात त्यांनाही काही कळलं ना वळलं आणि घर थिएटर झाली थिएटर घराने हरिपाठ नाही काय नाही पुढच्या घरात काला कावा काट काय गा मधल्या घरात हाताला धरलं या मागच्या घरात गुबू गुबू वाजतं या काय झालंय त्यांना काय शाळेत पोरांचं वाटोळ झालं त्यांना कशा शाळेत कळायला काही मार्गच नाही घरातच जर काही नाही शाळेतही नाही आणि घरी काही कळत नाही 10वीला तू बादली भर पाणी काढायला 30 फूट द्वार खाल लागत तार त्या बादलीला किती हा बरोबर आहे ते म्हणजे आता येतात ऐकेले म्हणून विचारले एकदा म्हणून ठीक नाही तर काच काय आले भाऊ झाकली 1.25 लाखाची परीक्षेच्या टायमाला एक पुस्तक येत तेवढं 100% यशाची आम्ही हे पुस्तक नाही का तर काय अपेक्षित काय म्हणते त्याला तेवढं हेटवण घेणे वाचायचं निम कापून न्यायचं निम फाडून न्यायचं झाली 5 जे वर्षभर घाशीत आहे त्याला 35% जे लिहून न्यात आहे ते 65% म्हणजे ते खरं करणार मेलं बॉम्बांना ती
जे वर्षभर जगमारी ते अभ्यास करते त्याला 35 आणि जे टोणगं घरून कागद फाडून येते 65 आणि मग ते सुटले म्हणतो कोणचंही काम नाही. जे एक जग जग झाले अस जे कष्ट करीन ते बिनबिडीच मिळालं फुकाट बसणारी ब्रिस्टल वडी द्या भाऊ गंमत आहे झाली अशी. जे रुवाजा नाही ते बिडे फुसकाटीत आणि जे दुसऱ्याच्या गाडीवर बसून हातकाडीत ब्रिस्टल वडीत. अरे काय तर आहे वाटुळ झालं वाटुळ. कीर्तन कमी ऐका तुम्ही. मी सगळ्या बोनपेक्षा उलटा सांगणारा माणूस आहे. मी नाही म्हणणार बायका पोरं सोडा घरी नीट मारा आणि माझे चारच वाक्य तुम्ही आयुष्यात ध्यानात ठेवा. तुम्हाला तीन पिढ्या कमी करणार नाही. एक कष्ट करा, दोन नीतीनं कमवा, तीन निर्वेशनी राहा आणि चार ज्यांच्या पायाच्या पुण्याईनं कमावलं त्यांना कधी विसरू नका. देवाच्या बापाची टाप नाही तुम्हाला कमी ठेवायची. मोकारवाडाला गरकेन काशी पिशी काही करीत बसू नका. गं झाले गण झालं भाऊ काला जखमारी तो पुढे घरी नीट राय आणि एवढं शिका हे नासकय. कीर्तन कमी आहे का काय नाही काय करीत नाही तुम्ही. माळा नाही गंध नाही देव. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या कलियुगामध्ये 5 गोष्टी राहिल्या नाहीत. नीट आहे का. आता ही मोठमोठी माणसं गेली होऊन त्यांनी काहीतरी किर्त्या पाठीमागे ठेवल्या लोक एकत्र केले बसले. इथून पुढचे लोक काहीच करू शकत नाही. आता हे झाले जे 10-5 वर्षापूर्वी बिचाऱ्यांनी शाळा म्हणा हायस्कूल म्हणा पतसंस्था म्हणा विद्यालय म्हणून काढली. इथून पुढच्या जगात लोकांच्या डोक्यात फक्त एक ही आय वॉन्ट मनी. त्याला लोकांशी काही घेत नाही. हां त्यांचं त्यांना पडले. तुम्ही पहा आपल्याकडे पहा निवडणूक जाती किती वर्ष नव्हती 5 वर्ष. प्रचार किती महिने राहतो महिनाभर धरा आणि सत्कार वर्षभर सत्कारच ना. हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन. मग राहिलं काय संपलं का. तो राहिला दुसरा म्हणजे धड पहिलंही नाही धड दुसरंही नाही म्हणजे यांच्यात दिवस गेले निघून. चांगलं करायचं केव्हा आणि आज नेमकं काय नाही राहिलं कलियुगात. नीट आहे का. दाब नाही राहिला दाब. आता हे बिचारे माणसं होऊन गेले त्यांनी केलं तुमचं तर कामच. आम्ही जरी आहेत आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आम्ही काही करू शकत नाही. आमच्या जण काय होतंय डॉमन काय नाही होतो. कोणी दान धर्म करायला मोकळा नाही ना अन्नदान करा. ज्याच्या त्याच्या डोक्यात पप्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज बायको बायकोचा भाऊ बहीण मी आलो त्याच्या डोक्यात समाजासाठी कार्य करणारी फार थोडी राहिली. आणि मग ध्यानात ठेवा काय नाही राहिले दाब राहिला नाही. 5 गोष्टी नीट आहे का. आम्ही लहान असताना पोरग जर गोटे खेळत असलो आणि गुरुजी जर पडून आलं कार तर गोट्यांसकट पळत होत. आता कार ते क्रिकेट खेळाते उडेल चेंडू गुरुजी आणून देते. कोण कोणचा गुरुजी आहे बुवा. हा विनोद नाही हा विनोद आहे का. 40 वर्षाचा पोऱ्या होईपर्यंत बापा समोर तंबाखू खात नव्हता. आज बापी जरी तो पोऱ्याला तू ऐकत सुनाय का. अरे कोण कोणचा बापी. आणि व्यसनाच्या बाबतीत काही लोक आमच्या पुढे येत्या. आता काही जरी तर आलं आम्हाला तुमच्या इतकी जरी नसली तर थोडीफार अक्कल तुमच्या इतकी नसन पण थोडीफार नाही. मग आमच्याशी तरी नीट बोलावं का नाही. काही तंबाखू झुळी द्या आमच्या पुढं काय चाललंय. अरे तुका माझ्या बायकोचं भाऊ आहे का काय. तुला वारं गेलं का तुला माणसं कळत येत का पुढं कोणी काय चाललंय. म्हणजे तू कांद्याचा व्यापार करायला आला का आमच्याकडून. थोडं पथ्य पाळा खाऊ नये असं म्हणणं आहे का माझं. पण आम्हाला पाहिलं म्हणे त्यान बुवा झाकून तरी ठुली पाहिजे. खाय तू आमच्या पुढं कुठं होते राती नदी हो बरी नाही तुही गाढ झाली. अरे काय दरिद्री. मर्यादा नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली. आणि आता व्यसनाच्या बाबतीत तर सोडूनच दिली त्याचा काय विषय नाही. 40 आपल्याकडं आता पोरं नशा करताय. काही पोऱ्यांच्या वाटावर मिशा नाहीत तरी पोरे दारू पेत आहे. काहींना फुटल्याच नाही मिशाच नाही. काहींना फुटायच्याच बंद झाल्या बा फुटानच. अरे काय लाजिकली एवढी एवढी ऐक आहे. 12वीला या फोयला बापाची इस्टेट कवडीची न कमावता रुपया न कमावता माणसाला लाज तरी वाटली पाहिजे व्यसन करायला. हा ज्यानं रात्रंदिवस कष्ट करून कमावले ना
त्यानं एखादीशी जग मारली तर चालेल. अरे तुझ्या डोक्याला त्याला बापाच्या घरातल्या पैशाचे आणि तू 45 टँगो पियतो ज्याची त्याला लाज वाटली पाहिजे भाऊ. आम्ही मरणाचे पैसे कमीत होई तरी वाय वाय वा हे गेलं ते गेलं ते. अरे तुम्ही शेतकरी माणसं पोटापुरत्या सगळ्यांना जमिनी, एक रुपया हरवला माणसं तर माणसं तर खिशात आत घालते फाटस्तोवर कुठं वाता बा. आज हेडफोन गेला ना रुपया इन्कम नसतो ना, 20-20 रुपयाचा मावन दहा दहा 30-30 रुपयाची टँगो पेते कशी जरा विचार करा. आम्ही मी 1-2 लाख रुपये महिन्याचा माणूस वाय वाय नरी वाय 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 हे पाहा त्या काही आमच्या काय आलं वाय 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 या येत काच काय आलं. आज हेडफोन गेलं ना इन्कम काय, दारू तर काय स्वस्त नाही ना. एक माणूस चांगला दारू पिऊन टाईट करायला 550 रुपये लागत आहे. फार चांगला पायजाम्यात मुतस्तोवर जर टाईट करायचं असं तर 550 तो काहीच होत नाही, 200 तर हलतच नाही तो. दाब राहिला नाही दाब. आणि याला एकमेव कारण आहे, आकली नसताना पोऱ्यांच्या हातात बापाने कारभार देऊन टाकली.